नमस्कार सर्वांना. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि अनुजा गेली होती मामाच्या गावाला, तर आज आली. कालच गेली होती, काल सकाळीच गेली होती आणि आज आली. तर भरपूर अशा आंबे, आता शेवट म्हणजे आता संपत आले त्यांचे आंबे. तर हे बघा, आमच्या वहिनीनी एवढे मोठे छान छान असे मस्त चांगले चांगले निवडून आंबे दिलेत. कांदे आणलेत अनुजानी, पापड दिलेत, त्यांनी लोणचं केलंय वाटतं. तर लोणच्याचं पण वानवळा दिलाय थोडासा तिला म्हणलं. आता लोणच्याला कायरा पण दिल्या आहेत त्यांनी. आता बघू, फोडावं लागेल मग, नंतर मग करावं लागेल. आता काय झाकण निघाना अनुजा इकडे आहे का? हे झाकण काढ बरं एवढं. तर थोडंसं त्यांनी वहिनीनी केलं आहे ना आमच्या लोणचं, तर टेस्टला लोणचं पण दिलंय. तर हे का अनुजा आली, मग आली का मामाच्या गावाला? आले ना. ठीक आहे. आता भरपूर दिवस झालं होतं, जायचं चाललं होतं पण कामामुळं काय होत नव्हतं जाणं. तर मग गेली होती. हे बघा आमच्या वहिनीने किती छान असं मस्त लोणचं बनवलंय. तर लोणचं दिलंय टेस्टला, आंबे दिलेत, भरपूर कांदे तेन पापड्या दिल्या. आता हे बघा इकडं पापड्या पण आहेत, पापड्या आणि पापड. भाजीपाला आणलाय फ्रीजमध्ये ठेवलाय, भेंडी ती है ना अथर्व. आणि अथर्व आमचा गेला नाही मामाच्या गावाला. इकडे अथर्वला जायचं होतं पण गेलाच नाही अथर्व. तू गेला नाही ना? आता तुझा हप्ता नंतर, कारण सगळेच गेले असे. तर मग मला थोडंसं कसं इथं आणखी काय सगळं पूर्ण संपलं नव्हतं काम, हाताखाली थोडंसं का थरवला जमला. आणि त्याचे एम एस सी आय टीचे क्लास चालू आहेत, बाकी पण दुसऱ्या विषयाचे पण एका क्लास चालू आहेत. झाले संपले का? सगळे संपले आता एम एस सी. मला आता लावायचे ऑनलाईन क्लासेस बघू आता ते. पण कॉम्प्युटरचे आता क्लास चालू आहेत, म्हणजे आता एम एस सी आय टीचा पेपर आहे त्याचा सोमवारी आहे ना? सोमवारी आहे ना? मंगळवारी. मंगळवारी का? तर आता एम एस सी आय टीचा क्लास पण आता संपत आहे आणि हे मुक्त होईल, कारण खूप जास्त पुढं प्रोडक्टलत गेली त्याचे पेपर एम एस सी आय टीचे. आणि 3 महिन्याचा कोर्स 6 महिने चालला, त्याच्यामुळं जास्त दिवस त्याला शिकायला पण मिळालं आणि जास्त दिवस आम्हाला पण सोडायचा अथर्वाला, आणायचा अथर्वाला, असं चाललं होतं. तर बरं झालं आता होईल. आणि हे मस्तपैकी आता आंबे आहेत ताजे ताजे, आता एवढे लास्ट आंबे आहेत, मस्त रस बनवायचा तसं आणि वेळ पण आहे. तर बघू आता, माझं थोडंसं तोंड आलं आहे त्याच्यामुळं आजच्या दिवस तर नाही पण उद्याच्याला होतील करू. आणि अथर्व लागला पापडी भाजायला इकडं. हे बघा दिलेली पापडी भाजतो बाई, ज्वारीच्या पापड्या केलेल्या आहेत आमच्या वहिनीला, लई छान पापड्या आहेत. आता किती मस्त अशा तीळ घालून ज्वारीच्या पापड्या केलेल्या आहेत तिने. असल्या पापड्या ती लई छान छान येतात तिला, पापड आणि वहिनीच्या आमच्या पापड्या ज्वारीच्या खूप छान असते. आता मस्त तळल्यावर खूप फुगतात असल्या पापड्या. आपण आता उद्याच्याला हे ज्यावेळेस रस चपाती करू ना त्यावेळेस पापड्या पण तळू. आणि पापड पण दिलेत वाटतं. ठीक आहे. तिचे पापड तर एवढे भारी असतात ना, लय मस्त. तळल्यावर तर खूप जास्त असा डबल टिबलच होतो. तर असं दिलंय सगळं. आता एक आंबा खाऊन घेते, मस्त दिसायला लागलाय. हे बघा लोणचं असं आहे. भाजली का? लय जाळू नको, गॅसवर नसतं व्यवस्थित भाजत आणि चुलीला जागाच नाही राहिली मेन. म्हणजे आता चूल घालायची कुठं कळाना. बघू आता शोधू जागा जागा कुठंतरी तिला. आणि इकडं अनुजाचं काम चाललं होतं काहीतरी बनवायचं, कारण तिला खूप जास्त म्हणजे असला छंद आहे आणि ती आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळं तिला आयुर्वेदाचं म्हणजे खूप जास्त असं म्हणजे कुठली पण वस्तू असं ओरिजिनल करायला आवडती. तर हे तुपापासून बनवित होते. आपण तिलाच विचारू की हे कशापासून आणि कशासाठी बनवलं जातं आहे. तर तिला मी पुढं विचारणारच आहे, तर नको आपण तिच्याच तोंडून ऐकू. थंड पाणी लागतं का जास्त? ते फ्रीजमधलं पाणी होतं ना अगोदरचं, त्यांनी चांगलं होतं. काय म्हणते अनुजाला? शतदौतकृत कशासाठी असते? मॉइश्चरायझर चेहऱ्यासाठी. आयुर्वेदिक मॉइश्चरायझर म्हणायचं आहे. तूप होय म्हणजे पाणी टाकायचं, फिरवायचं 100 वेळेस, फिरवायचं आणि मग असं होत चालतंय. हे बघा आता कसं झालंय, किती वेगळं दिसत होतं आणि आता कसं दिसायला लागलं, छान व्हायला लागलं. म्हणजे बाहेरची कसली क्रीम लावली तरी काय काहीतरी चालू आहे वाटतं. मोबाईलवर मंत्र आणि मंत्र चालू असताना करायचं असतं ना.
तर हे तैनो म्हणजे तुपापासूनच बनवलं जातं आणि हे 100 वेळा म्हणजे नुसतं 100 वेळा नाही, एक टप्पा 100 वेळा असे म्हणजे 100 वेळा असं हे करायचं. कारण एकदा फिरवायला लागलं आणि एकदा पाणी काढलं ना तर असं एक वेळेस म्हणजे एकदा फिरवायचं 100 वेळा पण परत पाणी काढायचं, परत एकदा फिरवायचं 100 वेळा परत पाणी काढायचं, असं 100 टप्पे करायचे. आणि त्याच्यापासून मग ती शतधौतघृत असं बनवलं जातं आणि ते तांब्याच्याच तांब्यानी आणि तांब्याचं ताट त्याच्यामध्येच ते तुपाचं तूप टाकून त्याचा पूर्ण अंश असा त्याच्यामध्ये उतरतो वाटतो तांब्याच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यापासून बनवलं जातं. आणि हे चेहऱ्यासाठी आपल्या खूप जास्त म्हणजे चांगलं असतं असं तिचं म्हणणं. मला माहीत नव्हतं याच्या आधी, हे तिने बनवलं आणि ती म्हणली मला बनवायचं आहे, तुला काही ठेवते आणि मला काही घेऊन जाईन मी जाताना आता कॉलेजला. तर म्हटलं ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ते फिरवत राहिलं ना तर पाणी निघतं त्याच्यामधून आणि हेच पाणी बाजूला काढायचं आणि मग ते पूर्ण असं शुद्ध तयार होतं. तर असं तिने बनवलं होतं, हे चाललं होतं तिचं. त्याला खूप वेळ लागला खरं तर, 1-3 तासाचं म्हणजे प्रोसेस आहे ह्याची. पण ती कंटाळी नाही काय नाही, ती करीतच राहिली आणि त्याला थंड पाणी टाकलं ना तर ते जास्त असं चांगलं छान असं मिळून यायचं. आणि त्यामुळं मग मला फ्रीझरमध्ये तिने पाणी ठेवायला लावलं होतं आणि ते पाणी थोडं जसं लागेल तसं टाकायचं आणि त्यापासून ते बनवायचं चाललं होतं तिचं. तर असं तिला खूप जास्त म्हणजे नाद आहे की कुठलं पण करायचं आणि ओरिजिनल च करायचं असते तिची इच्छा असती. तर असं हे पण तिचं चाललं होतं तर छान झालं. आणि नंतर मला शूट घ्यायचंच लक्षात नाही खरं तर पूर्ण झाल्याच्या नंतर. तर एखाद्या वेळेस मी मला ठेवलं आहे घरी तिने, तर ते तुम्हाला एखाद्या वेळेस पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन मी. आणि एका ताईंची कमेंट होती की तुमची मुलगी काय करती, तर ताईंनो माझी मुलगी BMS करती, आता शेवटच्या लास्ट इयरला आहे म्हणजे शेवटच्या वर्षाला आहे आणि आता होईलच म्हणजे तिचं कम्प्लीट जूनपर्यंत म्हणजे ह्या सॉरी जानेवारीपर्यंत आणि तिथून पुढं मग इंटर्नशिप ती असतीच. तर आणखीन जवळजवळ 1.5-2 वर्ष तर पुढं पण चालूच असतं आहे. तर असं आहे आणि हे तिचं चाललं होतं, खूप वेळ चाललं होतं. आणि सर तर सारखे तिच्या पप्पा तर सारखे येऊन विचारायचे तिला की हे काय चाललं आहे तुमचं, हे काय चाललं आहे. आणि खूप असायची ती म्हणायची पप्पा थोडा वेळ झालं की येऊन विचारतायत की काय चाललं आहे तुमचं. तर पण तिची तिला माहीत होतं की ते काय करती ती. आणि पण आतरवला आणि सरांना जास्त म्हणजे असं वाटायचं की काय. आणि सर तर म्हणले की ती तूप वायाला घालते अनुजा तू, आता याचं काय होणार आहे, कशाला केलं आहे काय, म्हणजे त्यांना माहीत नसतं किंवा माहीत नव्हतं त्याच्यामुळं त्यांना असं वाटायचं की एवढं मोठं तूप वायाला जाईल आता. कारण आपली जी पळी असते ना म्हणजे आपले भाजी वाढायची जो चमचा असतो, तर त्या चमच्यानी असे ते 4 चमचे तूप घेतलेलं होतं तिने म्हणजे जवळजवळ पावशेर म्हणजे 1/4 किलो आणि त्याच्यापासून ते तयार करीत होती. तर असं होतं आहे नो. तर हा होता आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.